नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशे आपलं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून उद्या शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी आणि निफ्टी इंडेक्समध्ये कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊनसाईडला मुवमेंट बनू शकतं, मार्केटचा टेक्निकल सेटअप काय, याची सविस्तरपणे चर्चा आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही स्क्रीनवर बघत असाल तर आज बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो सकाळी गॅप अप ओपन झाला आणि मार्केटचं जे ओपनिंग आहे ते एक्झॅक्ट 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेजच्या वरती झालं. पण मित्रांनो, मार्केटला हायर साईडला ती मुवमेंट सस्टेन करता आली नाही. एंड ऑफ द डे मार्केट जे आहे ते एक्झॅक्ट 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेजवर परत एकदा काय झालं या ठिकाणी क्लोज झालंय. आणि पाठीमागच्या 10 ते 15 दिवसापासून पाठीमागच्या 7 फेब्रुवारीपासून मार्केटनं जी काय रेंज तयार केली आहे ह्या रेंजमध्ये एक्झॅक्ट मार्केट परत एकदा या ठिकाणी तुम्हाला क्लोज होताना क्लिअरली दिसून येते. मार्केटला लोअर साईडचा जर विचार केला तर 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेजचा एक स्ट्रॉंग बेस आहे, त्याच्यावरती 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेज स्मूथली राइझिंग आहे, त्या ठिकाणी मार्केटनं सपोर्ट घेतलाय. त्याचबरोबर हायर साईडला 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेज आहे. 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेज 41,600 प्लेसड आहे आणि 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेज 41,507 प्लेसड आहे. म्हणजे 41,500 हा एक ऑप्शनचा बेस आहे आणि या सपोर्टला मार्केट होल्ड करताना तुम्हाला परत एकदा दिसून आले. आणि सर्वात इंटरेस्टिंगली लोअर साईडला 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेज आहे. मित्रांनो, जोपर्यंत बँक निफ्टी इंडेक्स 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेजच्या खाली डेली कॅन्डलवर क्लोजिंग देत नाही तोपर्यंत तुम्हाला ऍक्च्युअली बँक निफ्टी इंडेक्स वरती बेरिश व्यू ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही. मार्केट वन साइड डाऊन साइडला मुवमेंट त्या ठिकाणी जनरेट करणार नाही. पण मित्रांनो, आज जे काय मार्केटचं क्लोजिंग झालं हे क्लिअरली एक्सपायरी रिलेटेड क्लोजिंग आहे. एक्सपायरी रिलेटेड बुक ऑलरेडी काल बुधवारी आले होत्या, आज जे आहे ते एक्सपायरी रिलेटेड मुवमेंटनं मार्केटमध्ये आज परत एकदा हायर साईडला प्रॉफिट बुकिंग झाले. आणि आज हे असं होणार होतं याचं क्लिअर इंडिकेशन जे आहे ते तुम्हाला FIच्या डेटामध्ये क्लिअरली कालच्या डेटामध्ये दिसून येते. दुसऱ्या बाजूला मित्रांनो, निफ्टी इंडेक्सचा जर विचार केला तर निफ्टी इंडेक्स देखील आज एक आयडियल गॅप अप ओपन झाला. गॅप अप ओपनिंग झाल्यानंतर मार्केटनं 18,100 वरती जाण्याचा प्रयत्न केला. पण मित्रांनो, निफ्टी इंडेक्स देखील हायर साईडला सस्टेन झाला नाही एंड ऑफ द डे. पण निफ्टी मित्रांनो इंडेक्स जो आहे ना तो 18,035 क्लोज झालाय, म्हणजे कालच्या क्लोजिंग प्राइसच्या पण वरती 20 पॉईंट क्लोज झालाय. मित्रांनो, आता सर्वात महत्वाचा अडवांटेज निफ्टीसाठी काय ते सांगतो. निफ्टी इंडेक्स साठी निफ्टी आयटी इंडेक्स खूप स्ट्रॉंग आहे. निफ्टी इंडेक्स जो आहे आयटीचा तो ऑलमोस्ट 2% वाढलाय. आयटी स्टॉक मध्ये जबरदस्त तेज आहे आणि त्याचा सपोर्ट जो आहे तो या ठिकाणी मार्केटला मिळताना तुम्हाला दिसून येतो. त्यामुळे निफ्टी इंडेक्स पडायला जाईल. मित्रांनो, जोपर्यंत मार्केटमध्ये दोन्ही इंडेक्स सेम डायरेक्शन सेम मुवमेंट जनरेट करणार नाही तोपर्यंत अपसाईडला एक मोठी रॅली येणं आपल्याला अपेक्षित नाही. आणि त्यात परत उद्या शुक्रवार आहे आणि पाठीमागच्या 5 ते 6 ट्रेडिंग सेशन पासून म्हणजे 7 फेब्रुवारी पासून बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो एका रेंजमध्ये अडकलाय. आणि निफ्टी इंडेक्स मात्र त्या रेंजच्या बाहेर आहे. म्हणजे बँक निफ्टी इंडेक्स मध्ये ज्याला काय म्हणतात अनफिनिश्ड बिझनेस जो आहे ना तो अजून डीव आहे. म्हणजे बँक निफ्टी इंडेक्सनं जर उद्या शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनला तर हायर साईडला जायचा प्रयत्न केला तर खूप वरती मार्केट जाऊ शकतं. पण उद्या शुक्रवार आहे सर्वात महत्वाचं. आणि मला नाही वाटत की बाबा शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनला मार्केट वर किंवा खाली वन वे मुवमेंट जाईल. अपसाईडला तर जाणं थोडं अवघड वाटतंय सध्याच्या कंडिशन. म्हणजे उद्या शुक्रवारसाठी आपल्याला मार्केटवर न्यूट्रल व्ह्यू ठेवणं खूप गरजेचं आहे. उद्या शुक्रवार आहे त्यामध्ये मार्केट ट्रॅप करायचा प्रयत्न मे बी करते करताना दिसून येण्याची शक्यता एक नाकारता येत नाही. ती एक रिस्क जी आहे ती आपल्यासमोर आहे. या कंडिशनवर मित्रांनो आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी ट्रेडिंग उद्यासाठी प्लॅन करावं लागेल. या ठिकाणी मित्रांनो निफ्टी इंडेक्ससाठी जर ट्रेड प्लॅन करायचा असेल आपल्याला तर या ठिकाणी काही गोष्टी ज्या आहेत आपण पहिल्यांदा काय करू कन्सिडर करू चार्टच्या साह्यानं आणि ज्यामुळे आपल्याला उद्या ट्रेड करणं अजून जास्त सोयीस्कर होईल. मित्रांनो, आज जर मार्केटला तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर जसं मार्केटनं पहिल्या 1 तासाचा लो ब्रेक केला तसं मार्केटमध्ये एक शार्प फॉल जो आहे तो क्लिअरली स्क्रीनवर आलेला दिसून येतोय. आणि फायनली मार्केट जे आहे ते 18,000 वरती येऊन क्लोज झाले. पण मित्रांनो, मला ह्या मार्केटवर बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल, पुट ऑप्शनचा जर विचार करायचा असेल तर कुठून पुट ऑप्शनचा विचार करायला पाहिजे, तर मित्रांनो माझा तुम्हाला स्पष्ट क्लिअर सल्ला असेल बँक निफ्टी इंडेक्स जोपर्यंत 17,945 खाली जात नाही तोपर्यंत पुट ऑप्शन तुम्ही त्या ठिकाणी बाय करू नका. निफ्टी इंडेक्स जसा 17,945 खाली जायला सुरू करेल तसं तुम्ही त्या ठिकाणी पुट ऑप्शन बाय करायला सुरू करा. 17,900 हे पहिलं टार्गेट मिळेल, 17,860 हे दुसरं टार्गेट मिळेल आणि त्याच्याखाली मार्केट निघालं तर 17,800 परत एकदा मार्केट काय करू शकतं या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि मार्केट जर आता वरून खाली आलं जो फॉल येईल मार्केटमध्ये तो खूप अग्रेसिव्ह आणि खूप फास्ट असेल, खूप कमी टाइमफ्रेममध्ये येण्याची शक्यता आहे. कारण का पाठीमागच्या काही दिवसापासून अशी एक मोठी रेड कॅन्डल इकडे मार्केटमध्ये तयार झालेलं आहे. मेबी अशी रेड कॅन्डल मार्केट काय करू शकतं 1 तासामध्ये तयार करायचा प्रयत्न करू शकतं. त्यासाठी मार्केटला एक टेक्निकल पुल बॅक टुवर्ड 18,067 कडे देणं गरजेचं आहे. मित्रांनो, ह्या मार्केटवर जर मला बुलिश व्ह्यू ठेवायचं असेल आणि या मार्केटमध्ये जर अग्रेसिव्ह कॉल ऑप्शन बाय करून जर काही ट्रेडिंग करायचं असेल उद्या शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनला तर मित्रांनो निफ्टी इंडेक्स जोपर्यंत 18,067 वरती जात नाही तोपर्यंत कॉल ऑप्शन बाय करू नका. आणि हा मधला एरिया जो आहे ना मित्रांनो ऑलमोस्ट नो ट्रेडिंग झोन असेल. इथं तुम्हाला मोठं ट्रेडिंग करण्यात काही अर्थ नाही, छोटं छोटं टार्गेट घेऊन तुम्ही ट्रेडिंग करा. मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे
पाठीमागच्या काही दिवसाचं मार्केट किंवा तुम्ही मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर खरंच ह्या मार्केटमध्ये जर पैसा मिळवायचा असेल ना, तर मित्रांनो ह्या मार्केटमध्ये पैसा मिळवणं महत्वाचं नाहीये, जो पैसा आहे ना तुमच्याकडे तो टिकवून ठेवणं मर गरजेचं आहे. ज्या वेळेला मार्केटमध्ये कुठलीही मुवमेंट नसते, मार्केट क्लिअरली रेंज बाउंड साईडवेज असतं, त्यावेळेला तुम्ही खूप मोठमोठ्या अग्रेसिव्ह पोझिशन घेता आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमचा लॉस करता. मित्रांनो ज्या ज्या दिवशी गुरुवार आहे म्हणजे एक्सपायरी आहे, त्या दिवशी 98% रिटेल ट्रेडरनं पैसे गमावले आहेत. आतापर्यंत तुमचा हिस्ट्रीमध्ये जो काही लॉस झाला तुमच्या लाईफमध्ये ट्रेडिंग, तो लॉस काढून चेक करा मित्रांनो. जो लॉस झालाय ना हा सगळा एक्सपायरीच्या दिवशी झालाय मोस्ट ऑफ टाइम. मित्रांनो एक्सपायरीच्या दिवशी जर तुमचा लॉस होत असेल तर तुम्हाला सर्वांना विनंती आहे तुम्ही दुपारनंतर ट्रेडिंग करू नका. तुम्हाला हे सांगण्यापाठीचं रिझन पण असेल, मला 2-3 खूप शॉकिंग स्क्रीनशॉट आलेत, आम्ही खूप कर्जामध्ये, आम्ही कर्ज काढलंय, असं केलंय, तसं केलंय, शेअर मार्केटमध्ये पैसा लावलाय, ट्रेडिंग केलंय आणि आमचे पैसे घालवलेत. म्हणजे गेलेत कसे गेलेत, मार्केट साईडवेज राहते आणि त्या ठिकाणी तुमचा पैसा जातोय आणि तिथं तुम्हाला साईडवेज मार्केटमध्ये खूप अग्रेसिव्ह तुम्ही बाईंग करता आणि मार्केट हळूहळू प्रीमियम खातं ना, मार्केट तुम्हाला बाहेर पडायला संधी देतं ना प्रॉफिट बुक करायला संधी देतं. त्यामुळे मित्रांनो मार्केटमध्ये जर खरंच पैसा मिळवायचा असेल तर तुम्ही एनी हॅव मार्केटमध्ये काम करत असताना एक गोष्ट करा, जेवढं शक्य असेल तेवढं पैसा वाचवायला शिका. पैसा मिळवणं ही नंतरची गोष्ट आहे, कारण तुम्हाला जर ट्रेड करायला पैसे शिल्लक नाहीत राहिले तर उपयोग काय आहे त्याचा. मग पैसे जर शिल्लक ठेवायचे असतील तर त्यासाठी छोटी पोझिशन ठेवून ट्रेडिंग करा. मित्रांनो तुम्हाला मी 2 गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट, कायम सेम पोझिशन ठेवून ट्रेडिंग करा. तुम्ही 1 लॉट 2 लॉट 3 लॉट कुठेही किती लॉट संख्या ठेवा, त्याच्यामध्ये कधीही चेंज करू नका. आणि स्टॉप लॉस कंपल्सरी ठेवा. मित्रांनो स्टॉप लॉस हा हिट होण्यासाठीच असतो. एकदा नवं मार्केटनं 10 वेळा स्टॉप लॉस हिट करू द्या तुम्ही त्याचा विचार करू नका. मार्केटचं काम आहे तुमचा स्टॉप लॉस हिट करणं आणि तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तुमची अकाउंटेबिलिटी आहे मित्रांनो तो स्टॉप लॉस तुम्ही ऍक्सेप्ट करणं. तुमचा स्टॉप लॉस हिट झाला याचा अर्थ तुम्ही त्या ठिकाणी तुमचा लॉस स्टॉप केला आणि ज्या ठिकाणी तुम्ही लॉस स्टॉप करून बाहेर पडलाय ती गोष्ट मित्रांनो आनंदाने तुम्ही ऍक्सेप्ट करा. जोपर्यंत तुम्ही त्याला आनंदाने ऍक्सेप्ट नाही करणार ना तोपर्यंत मार्केटमध्ये पैसा बनणार नाही. त्यामुळे मित्रांनो मला उद्या मार्केटमध्ये जर बुलिश व्ह्यू ठेवायचं असेल तर 18,067 वरून मार्केटवर बुलिश व्ह्यू ठेवेल. 18,100 हे पहिलं टार्गेट मला पॉसिबल मार्केटमध्ये येऊ शकतं आणि मार्केट 18,122 जर होल्ड झालं ह्याच्या तर मार्केट डेफिनेटली 18,200 काय करू शकतं, त्या ठिकाणी हायर साईडला जाताना तुम्हाला दिसून येईल. मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा, त्या ठिकाणी झिरोदा असेल, अपस्टॉक असेल, ॲलिस ब्ल्यू असेल, एंजिल वनचे डिमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक दिली आहे, त्यामार्फत तुम्ही तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करा आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन करतो. मित्रांनो आपला बाजार बुल हा एकमेव पब्लिक टेलिग्राम चॅनल आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही पब्लिक टेलिग्राम चॅनल मी चालवत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. डॉक्टर संतोष सूर्यवंशी या नावाने जर कधी तुम्हाला कुठला टेलिग्राम चॅनल दिसला तर ते सगळे फेक फ्रॉड टेलिग्राम चॅनल आहेत. क्रिप्टो करन्सी बिटकॉइन संदर्भात काही टेलिग्राम चॅनल माझ्या नावानं आपल्या लोगोच्या सहाय्यानं चालू आहेत, ते सगळे फेक आणि फ्रॉड टेलिग्राम चॅनल आहेत. त्यामुळे तुझ्या कुठल्याही टेलिग्राम चॅनल सोबत व्यवहार करू नका. आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्यासाठी मित्रांनो गुरुवारचा दिवस हा तुमच्यासाठी सगळ्यात जास्त महत्व असतो, त्यामुळे मित्रांनो गुरुवारच्या प्रत्येक गुरुवारी मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिवसभर जे काय माझे कॉल माझ्या प्रीमियम ग्रुपला देतोय ते तुम्हाला बाजार बुलला देखील देतोय. आणि हा आपला ग्रुप मित्रांनो जास्तीत जास्त तुमचे मित्रपरिवार नातेवाईक किंवा तुमचं जे सोशल मीडिया नेटवर्क असेल त्या ठिकाणी शेअर करा, ज्यामुळे काय होईल जास्तीत जास्त लोक आपल्या ग्रुपला जॉईन होतील आणि त्या ठिकाणी आपल्या दिलेल्या कॉलचा बेनिफिट घेतील. ओके मित्रांनो मग उद्याच्या ट्रेडिंग सेशनला मला बँक निफ्टी इंडेक्सवर जर ट्रेड करायचं असेल तर बँक निफ्टी इंडेक्सवर मी कुठून ट्रेड घेतला पाहिजे. मित्रांनो बघा बँक निफ्टी इंडेक्सचा जर चार्ट तुम्ही काळजीपूर्वक बघितला ना तर इकडे एक आता ट्रेंड लाईन तयार झाली. काय इकडे बँक निफ्टीमध्ये ट्रेंड लाईन तयार झाली हायर साठी. ओके आणि मार्केटमध्ये आज जे सेलिंग आलं हे एक्झॅक्ट कुठून आलं सेलिंग, तर मित्रांनो जो काय बजेटच्या दिवशी हाय तयार झाला होता ना मार्केटमध्ये, काय म्हणतोय मी, बजेटच्या दिवशी मार्केटमध्ये जो काय हाय तयार झाला होता एक्झॅक्ट डॉट याच पॉइंटवर आज मार्केटनं हाय तयार केलाय. म्हणजे हा एक पेन पॉइंट आहे, हा एक सेलिंग पॉइंट आहे बँक निफ्टी इंडेक्सचा, तिथून सेलिंग आलंय. म्हणजे थोडक्यात मार्केट परत एकदा त्याच रेंजमध्ये येऊन अडकलंय ज्या रेंजमध्ये मार्केट 41,750 हायर साईडला आणि लोअर साईडला 41,200 ट्रेड करत होते ह्या रेंजमध्ये. हीच रेंज आज परत एकदा मार्केटनं काय केलं या ठिकाणी ओपन केलेलं तुम्हाला क्लिअर दिसून येते मार्केट. आणि मे बी उद्या शुक्रवार आहे त्यामुळे उद्या पण मार्केट ही काय रेंज ब्रेक करेल असं मला सध्याला वाटत नाही. मित्रांनो उद्या जर मला बँक निफ्टी इंडेक्सवर बेरिश व्ह्यू ठेवायचं असेल, पुट ऑप्शन बाय करायचं असेल, तर बँक निफ्टी इंडेक्स जोपर्यंत 41,230 खाली जात नाही तोपर्यंत मी पुट ऑप्शन बाय करणार नाही. 41,000 हे पहिलं टार्गेट पॉसिबल मला येणं अपेक्षित आहे. आणि एकदा मार्केट जर 41,000 खाली ब्रेक झालं तर मित्रांनो त्या ठिकाणी मार्केट तुम्हाला साधारणतः इझिली डाऊन साईडला काय करू शकतं, त्या ठिकाणी
890 हे पहिलं टार्गेट देऊ शकतं आणि त्याच्या जर खाली मार्केट निघालं तर मार्केट 40,600 देखील काय करू शकतं या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू शकतं. एवढं काय करा लक्षात घ्या, पाठीमागच्या काही दिवसापासून मार्केट अपसाईडला जायचा प्रयत्न करते पण मार्केटला रिस्ट्रिक्टेड अपसाईड इंडिकेट होताना दिसून येते. या पार्श्वभूमीवर डाऊनसाईड ओपन करू शकतं मार्केट, हे प्रोबॅबिलिटी तुम्हाला गृहित धरायची आणि ही प्रोबॅबिलिटी कुठून गृहित धरायचे तर ह्या लेवलवरून. मित्रांनो मला ह्या मार्केटवर जर बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर कुठून ठेवला पाहिजे, तर मित्रांनो मला बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर साधारणतः मार्केटवर बुलिश व्ह्यू ठेवण्यासाठी मला बेस्ट लेवल उद्यासाठी बनवू शकते 41,740. कुठून 41,740 वरून कॉल ऑप्शन बाय करा. तुम्हाला पहिलं टार्गेट जे मार्केटमध्ये उद्या येताना दिसून येईल ते टार्गेट असेल मित्रांनो 41,980. ओके, ह्याच्यावर जर मार्केट निघालं म्हणजे 42,066 जर मार्केट होल्ड केलं तर पुढे मे बी 300 ते 200 पॉईंटची रॅली तुम्हाला खूप इमिडिएट बेसिसवर स्क्रीनवर येताना दिसून येईल. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, थँक्यू.